स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या सगळ्या पौर्णिमेच्या सेवा करून झाल्या की नाही नक्की सांगा। माझ्या थोड्या निम्म्या झाल्या आहेत, निम्म्या संध्याकाळी, जसं की सत्यनारायण संध्याकाळी, आणि थोड्याशा सेवा ज्या आहेत दोन तीन, त्या मला संध्याकाळसाठी मी ठेवलेल्या आहेत, त्या आता करणार आहे। म्हणूनच आजचा व्हिडिओ मी थोडा लवकर घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की देवघरात अशा कोणत्या तीन गोष्टी ठेवल्यामुळे तुमच्या घरात धन धान्य पैसा याची कधीच कमतरता भासणार नाही। यासोबत कष्ट करणे आहेच आहे, कष्ट चांगले करायचे आहेत, कर्म चांगले ठेवायचे आहेत, कष्टांना कमी पडायचं नाही, प्रयत्नांना कमी पडायचं नाही। कधी कधी खूप कष्ट करूनही आपल्याकडे पैसा टिकत नाही, अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपण नक्की कुठे चुकत आहोत। तर सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये, म्हणजे आपल्या देवघरामध्ये तुम्ही महालक्ष्मीची स्थापना केली आहे का नाही हे सगळ्यात आधी बघायचं आहे। आणि फोटोपेक्षा सुद्धा मूर्तीला अधिक जास्त महत्त्व आहे। भले तुम्ही ती मूर्ती कशीही बसवा, मात्र मूर्तीला महत्त्व आहे। आणि मूर्ती मुख्यत्वे करून उभी नसावी, तर मूर्ती ही निवांत बसलेली असावी, अशा मूर्तीला जास्त महत्त्व आहे। बसलेली निवांत कमळावर बसलेली कमला लक्ष्मी तुम्हाला बसवायची आहे। त्यानंतर त्याची विधिवत दररोज पूजा करायची आहे। दर शुक्रवारी किंवा दररोज तिला गुलाबाचं किंवा लाल रंगाचं फूल व्हायचं आहे आणि गुलाबाचं अत्तर दररोज लावायचं आहे। ही सेवा जर तुम्ही दररोज कराल आणि श्री सूक्ताचं पठण आणि महालक्ष्मी नमन अष्टकमचं पठण जर कराल, तर तुमच्या घरामध्ये धन धान्य समृद्धी बरकत याची कमतरता कधीच राहणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती कमळावर बसलेली, फक्त अंगठ्या एवढी, ज्याच्यापेक्षा मोठी नाही, अंगठ्या एवढी चांदीची लक्ष्मी तुम्हाला चांगल्या दिवशी, शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा अशा दिवशी किंवा सरळ आपल्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी, अशा कोणत्याही चांगल्या दिवशी, एकूण काय तर चांगल्या दिवशी, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा अशा दिवशी आणून स्थापित करायचे आहे। दूध केशराने तिला अभिषेक करायचा आहे आणि दररोज तिला थोडेसे गुलाबाचे अत्तर लावून गुलाबाचे फूल व्हायचे आहे। आणि कमळगट्ट्याच्या माळेवर कोणताही लक्ष्मीचा, जसं की ओम श्रीम श्रीय नमः हा महालक्ष्मीचा चांगला सगळ्यात मोठा मंत्र आहे, या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे। तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही। सोबत श्री सुक्त महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्र म्हणायला विसरायचं नाहीये। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे 101 रुपया 51 रुपये किंवा 11 रुपये अशी दक्षिणा तिथं भेट गणपतीच्या चरणांशी द्यायची आहे। त्यातला 1 रुपया माघारी आणायचा आहे। चरणांपाशी नाही ठेवून दिला हरकत नाही, कुठेही ठेवा, मात्र त्यातला 1 रुपया तुम्हाला माघारी आणायचा आहे। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्या 1 रुपयावर 1 सुपारी ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे। अतिशय सुंदर असा हा उपाय आहे। या उपायाने तुमच्या घरामध्ये, म्हणजे या सेवेने तुमच्या घरामध्ये कसलीच कमतरता कशाचीच कधीही भासणार नाही। शेवटचा मात्र खूप सुंदर अजून एक उपाय तुम्हाला सांगते। कोणत्याही मंदिरात तुम्ही दररोज जात चला, दररोज नाही जमले, आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस ठरवून घ्या, तिथले फूल आणा आणि घरात आणून ते माता लक्ष्मीला वाहा। असे फूल घरामध्ये माता लक्ष्मीला व्हायचे आहे। दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यात टाकले तरी चालेल, किंवा एक फूल कायम देवघरात ते देवाच्या दारातले ठेवले तरी चालेल। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता कधीच जाणवणार नाही। त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख, स्फटिक यंत्र हे देखील घरामध्ये असणे खूप चांगले असते। स्फटिक यंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनी प्रत्येक शुक्रवारी मधाने अभिषेक स्फटिक यंत्रावर करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत किंवा ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जप करत, त्याचप्रमाणे श्री यंत्र आणि दक्षिणावर्त जशी आपण देवघरामध्ये पूजा करतो, तसाच एक दक्षिणावर्ती शंख शुक्रवारी किंवा मंगळवारी तांदळाने किंवा साखरेने भरून लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्हाला तो तिजोरीत ठेवायचा आहे। आणि एक मेरू यंत्र, श्री यंत्र नव्हे, मेरू यंत्र सुद्धा कुंकुमार्चन करून लाल मलमली कपड्यात गुंडाळून तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे। या गोष्टी जर तुम्ही कराल तर बघाल तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट प्रगती होण्यास मदत होईल। माता लक्ष्मीचे सर्व दरवाजे उघडे होतील आणि तुमच्या घरी माता लक्ष्मी स्थिर काळ निवास करेल। ज्यादाचे खर्च होणार नाहीत, फालतू खर्च होणार नाही, दवाखान्यावरी पैसे जाणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये यशप्राप्ती, धनप्राप्ती होईल। मुलांच्या शिक्षणामधले अडथळे दूर होतील आणि एकूणच काय तर तुमच्या घरामध्ये सर्व मंगल मांगल्य असं काही वातावरण घडून येईल। श्री स्वामी समर्थ।